दापोली सरांना लक्षात नाही आहेत हे हिंदुस्थानाचा इतिहास एक राजकीय नेते राजकीय मंत्री यांनी जे दापोली मुरुडचा समुद्र किनाऱ्यावर एक भ्रष्टाचाराचं स्मारक उभं केलं आहे ते स्मारक पाडण्याचा काम आता आज प्रारंभ होत आहे. हिंदुस्थानात आजपर्यंत कुठलाही छोट्या माणसाने छोटस काम केलं खोटं दुकान पुढे नेली घर काय घर दुरुस्त केलं आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे स्वतःला पर्यावरणवादी म्हणतात. कोविडच्या काळात 2020 मध्ये इथे रिसॉर्ट बांधला गेला. रत्नागिरीचे पालकमंत्री काय करत होते दापोलीच्या कोविड वासियांची सेवा नाही दापोलीत येऊन मुरुडच्या समुद्र किनाऱ्यावर 7-star रिसॉर्ट बांधत होते. पण मोदी सरकार प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी सांगितलं मला भ्रष्टाचार मुक्त भारत बनवायचा आहे. किरीट सोनियाजी तुम्ही देवेंद्र फडणवीसचा समवेत भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र बनवण्याच्या दिशेने पुढे जा. कलेक्टर धावतात अधिकारी ते कोरतात राजकारणी त्याची तक्रार करतात आणि सेटलमेंट केलं तर ठीक आहे नाहीतर जेलमध्ये टाकतात. कधी कुठल्या नेत्यांच कधी कुठल्या मंत्र्यांच अशा प्रकाराने बेकायदेशीर बांधकाम तोडताना पाहिलंय बघितलंय. आणि हे तर 5-star हॉटेल 5-star रिसॉर्ट कधी दापोलीचा एक माणूस त्या रिसॉर्ट मध्ये गेलाय का?